या मजेदार खेळण्यामध्ये जेव्हा तुम्ही पंख्यावर फुंकर माराल तेव्हा हा पेन गरागरा फिरू लागेल, आणि विशेष म्हणजे तो खाली पडणार देखील नाही. हे असं का होतं हे जाणून घेण्यासाठी आपण स्वतः मॅग्नेटिक प्रोपेलर बनवूया. त्यासाठी आपल्याला एक लाकडी बेस, जुन्या बॅटरीची 3 टोपणं, फेविबॉन्ड, काही लाकडी रॉड्स आणि 4 रिंग मॅग्नेट्स लागतील. सुरुवातीला आपण या लाकडी बेसला समभुज त्रिकोणाच्या आकारामध्ये 3 छिद्र पाडली आणि अशा पद्धतीने जुन्या बॅटरीची ही टोपणं त्याच्यावरती चिकटवून दिली, म्हणजे आपल्याला सुंदर असा एक स्टँड मिळेल. बघा, ही 3 छिद्र वरून दिसत आहेत. आता समान उंचीच्या 3 लाकडी रॉड्सना आपण स्क्रूने या स्टँडवरती बसवून घेऊ. स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने हे तिन्ही स्क्रू एकदम व्यवस्थित घट्ट फिरवून घ्या, म्हणजे आपला स्टँड एकदम पक्क होईल. आता हे 4 रिंग मॅग्नेट्स आहेत. तुम्ही बघा, ह्याच्या मधला जे रिंग मॅग्नेट आहे ते आजूबाजूच्या 3 रिंग मॅग्नेट्सना विकर्षित करतं, म्हणजेच बाजूला ढकलतं. हे मधलं रिंग मॅग्नेट आपण पेनच्या मागच्या बाजूला घातलं आणि उरलेले बाजूचे 3 रिंग मॅग्नेट्स आपण या 3 लाकडी रॉड्सला चिकटवून घेऊयात. काही वेळानंतर हे 3 चुंबक व्यवस्थित चिकटतील तेव्हा तुमचा मगाचा पेन या 3 चुंबकाच्या मध्ये बरोबर ठेवून द्या आणि त्याला एक गिरकी द्या. बघा, तुमचा पेन किती सुंदर फिरू लागतो आणि तो खाली पडणार नाही, कारण बाजूचे 3 रिंग मॅग्नेट्स हे त्याला आपल्यापासून विकर्षित करतात. आजकाल बाजारामध्ये प्लास्टिकचे असे छोटे पंखे मिळतात, त्यातला एक पंखा पेनच्या मागच्या बाजूला लावून द्या, म्हणजे तुमचा खेळणं तयार. आता या पंख्यावर तुम्ही फुंकर मारा आणि पहा की हा पेन किती सुंदर गरागरा फिरू लागतो. त्रिकोणाच्या मधोमध जर तुम्ही हलकासा छिद्र पाडलं तर हा पेन व्यवस्थित त्या ठिकाणी खेळून राहील. बघा, बाजूचे 3 मॅग्नेट्स मधल्या मॅग्नेटला आपल्यापासून विकर्षित करतात आणि तरीही हा पेन एका पायावरती उभा आहे आणि तो गरागरा फिरतोय. पंख्यावरती फुंकर मारत राहा आणि या पंख्याला फिरताना पाहून मजा लुटा. जर तुम्ही घरातल्या सिलिंग फॅनच्या खाली हे खेळणं ठेवलं तर हा पंखा अखंड फिरत राहील. आहे की नाही मजेदार खेळ हा?